नमस्ते, मी शिल्पेशक शासकीय शेख अयुब शासकीय औद्योगिक कृषी संस्था उस्मानाबाद। आज आपण इन्व्हर्टर बाबतीत काही माहिती घेणार आहे आणि इन्व्हर्टरचा उपयोग सर्व घरामध्ये करता येते आणि इन्व्हर्टर हा पॉवर सप्लाय साठी वापर करतात। इन्व्हर्टर आपल्या घरामध्ये कंप्यूटर, टीव्ही, फॅन, फ्रीज असे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतात, त्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला पॉवर सप्लाय देण्यासाठी इन्व्हर्टरचा वापर करतो। जेव्हा विद्युत पुरवठा फेल होते त्यावेळेस इन्व्हर्टरचा सप्लाय कंटिन्यू चालू राहते। इन्व्हर्टरचा उपयोग आपण कंप्यूटरला देतो इन्व्हर्टर सप्लाय। जेव्हा करंट सप्लाय फेल होते त्यावेळेस कंप्यूटर मधला डाटा डिलीट होण्याची शक्यता असते, त्यामुळे इन्व्हर्टर आपण कंप्यूटरला जोडतो की आपल्या कंप्यूटर मधला डाटा डिलीट होऊ नये म्हणून आपण इन्व्हर्टरचा वापर करतो। इन्व्हर्टर मध्ये ऑसिलेटर सेक्शन, ड्रायव्हर सर्किट, आउटपुट एम्प्लीफायर, इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मर, एसी मेन सेन्सर सेक्शन, बॅटरी चार्जिंग सेक्शन, रिले और चेंज ओव्हर सेक्शन, बॅटरी आणि डायोडचा आपण वापर करतो। इन्व्हर्टर मध्ये ऑसिलेटर काम असा आहे की ऑसिलेटर सर्किट आपल्या जेव्हा विद्युत पुरवठा फेल होते तर आपल्याला इन्व्हर्टरला बॅटरीचा सप्लाय मिळते आणि बॅटरीचा सप्लाय डीसी असते, परंतु आपल्याला इलेक्ट्रॉनिक पुढच्या डिव्हाइसला एसी करंटची आवश्यकता असते म्हणून ऑसिलेटर एसी सप्लायचा रूपांतर डीसी मध्ये करते, सॉरी डीसी सप्लायचे रूपांतर एसी मध्ये करते आणि हाय एसी व्होल्टेज गेन तयार करते आणि तो सप्लाय रिलेला देते आणि रिले मध्ये नॉर्मली क्लोज, नॉर्मली ओपन, एनसीएनओ आणि कॉइल 1 कॉइल 2 असे रिलेचे टर्मिनल असते आणि रिलेचे टर्मिनल आणि वेगवेगळे व्होल्टेजचे रिलेज असतात। रिलेज हे कॉन्टॅक्ट स्विच सारखं काम करते आणि वेगवेगळे व्होल्टेजचे रिलेज असते आणि वेगवेगळे व्होल्टेजचे सप्लाय देते। ऑसिलेटर एसी सप्लाय तयार करून रिलेजला देतो आणि ऑसिलेटरचा एसी हाय गेन करंट ऑसिलेशन सप्लाय करंट ड्रायव्हर सर्किटला देतो। ड्रायव्हर सर्किटचे आउटपुट करंट आउटपुट एम्प्लीफायरला दिला जातो, आउटपुट एम्प्लीफायर कडून तो करंट इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरला जातो, इन्व्हर्टर ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट सप्लाय पुन्हा रिलेला दिला जातो आणि अशा आणि रिलेचा करंट आपल्याला आउटपुटला घेता येते। रिलेचा एक कनेक्शन प्लसला दिलेला आहे आणि एक कनेक्शन मायनसला दिलेला असतो आणि बॅटरी चार्जर हा एक बॅटरी चार्जिंग सेक्शन जे आहे तो बॅटरी चार्जर रेक्टिफायर सर्किट असते। तो बॅटरी चार्जर रेक्टिफायर सर्किट हा बॅटरीला चार्ज करण्याचे काम करते आणि त्याला बॅटरी चार्जर रेक्टिफायर सर्किटचा कनेक्शन एक डायोड थ्रू हा प्लस बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनल कनेक्शन केलेला असते आणि तो बॅटरी चार्जर रेक्टिफायर सर्किट हा बॅटरीला चार्जिंग करण्याचे कार्य करते। एसी मेन सेन्सर सेक्शन हा एसी मेन सेन्सर सेक्शन आपल्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला स्टेबलाइज आउटपुट व्होल्टेज समोरच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला किती आउटपुट व्होल्टेज पाहिजे तो सेन्स करून त्या रिलेला ऑपरेट करून त्या रिलेचा आउटपुट करंट सप्लाय पुढच्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला दिले जाते। 230 व्होल्ट सप्लाय पाहिजे का 180 व्होल्ट सप्लाय पाहिजे का 100 व्होल्ट पाहिजे त्या आवश्यकतेप्रमाणे तो सेन्सर रिले थ्रू पुढच्या डिव्हाइसला सप्लाय देते। अशा प्रकारे आपला इन्व्हर्टर काम करते।